बीड जिल्ह्यामध्ये महापूर आल्याने अनेक पूरग्रस्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मागासवर्गीय पूरग्रस्त नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे करून 100% मदत पोहोचवावी, तसेच मायक्रो फायनान्स कंपनीने महिलांचे कर्ज माफ करावे या निमित्ताने आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्ह्यामध्ये महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महापुराची दखल घेत महाराष्ट्रातील व देशातील स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना, काही दानशूर व्यक्तींनी भरभरून पूरग्रस्तांना मदत केली आहे. परंतु ही मदत मागासवर्गीय वस्तीमध्ये पोहोचू शकली नाही. म्हणण्यापेक्षा मदत देणाऱ्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा भेदभाव केला जातो. मागासवर्गीय पूरग्रस्तांपर्यंत 100% मदत पोहोचवावी, तसेच सध्या महापूर येऊन गेल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे किमान 2 ते 3 महिने शेतमजुरांना काम मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना काही बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्या या पूर परिस्थितीमध्ये सुद्धा वसुलीसाठी तगादा लावत आहेत. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. परंतु जे शेतमजूर, गरीब, मागासवर्गीय लोकांची सुद्धा सर्व प्रकारची कर्ज माफ करायला पाहिजे ते अजून झाले नाही. सध्या मागासवर्गीय शेतमजूर, भूमिहीन शेतकरी या महापुरामुळे खूपच अडचणीत आले आहेत. त्यांची प्रचंड अशी आर्थिक कोंडी झालेली आहे. त्यासाठी किमान 5 ते 6 महिने पुरेल असे अन्नधान्य पूरग्रस्तांना देण्यात यावे आणि मायक्रो फायनान्सने कर्ज माफ करावे, त्या निमित्ताने आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यापुढे प्रशासनाने आणि मायक्रो फायनान्स कंपनीने लवकरात लवकर मागासवर्गीय पूरग्रस्तांचे कर्ज माफ करावे अशी विनंती डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष गॅब्रियल तिवडे यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आक्रोश मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आज 26 तारखेला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चाचं आज नियोजन केलेलं आहे. अशासाठी की ज्या ठिकाणी पूरग्रस्त पूर आहे आलेला आहे, ज्या ठिकाणी ज्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे, तर त्या ठिकाणचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने होत आहे. आणि आमचं असं मत आहे की ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणचा जो परिसर आहे, आजूबाजूचा देखील परिसरांचा सर्व्हे झाला पाहिजे आणि जी शासनाची मदत आहे ती त्यांना पूर्णपणे मिळायला पाहिजे. आज पूर आल्यामुळं काही लोकांनी घरं सोडून स्थलांतरित झालेले आहेत, त्यांची घरं पडलेले आहेत. तर अशा पद्धतीनं असताना देखील सर्व्हे चुकीच्या पद्धतीनं होतोय आणि होत असताना काही लोकांच्या दबावापोटी त्या ठिकाणी सर्व्हे जाऊन तोंड बघून त्या ठिकाणी सर्व्हे होते. तर असं न होता तर पूर्णपणे त्या एरियाचा सर्व्हे झाला पाहिजे आणि त्यांना सर्व्हेमध्ये उपाध्यक्ष आणि त्यावेळे मी सांगली जिल्ह्यावरती काम करते, पण मी आज हा लढा महिलांसाठी जो उचलला गेलाय किंवा आज महिलांची आम्ही जो मोर्चा इथे उभा केलाय तो यासाठी की आम्ही कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती करू शकते, करू इच्छिते की आज सांगलीमध्ये इतका महापूर मोठा आलेला आहे की प्रत्येकाची घरं पाण्याखाली गेलेत आणि त्यांना खायला अन्न नाही आहे, राहण्यासाठी निवारा नाही आहे. तर जे त्यांनी त्यांच्या संसारासाठी, त्यांच्या पर्पजेसाठी किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे उद्योग करून जगण्यासाठी जे मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतले तर त्या कर्जाची परतफेड न म्हणजे करू पण शकत ना तेवढी त्यांची बिकट परिस्थिती उभा राहिली आहे. तर मायक्रो फायनान्सवाल्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांना मी एवढंच निवेदन करू शकते की त्यांना जे विमा उतरून घेतलेला आहे त्या विम्याचा कधीच फायदा होत नाही जोपर्यंत माणूस मरत नाही. तर माझी आज एवढीच विनंती त्यांच्याकडे आहे की जो विमा त्यांनी मेल्यानंतर देतात तर त्यांनी आज जिवंत आज पाण्यातून त्यांनी उभा राहिल्यात, तर त्यांच्यासाठी पण विमा त्यांनी माफ करावा, त्यांना परत कर्ज त्यांनी द्यावं, त्यांच्याकडे एवढीच मदत करावी कारण आज कितीतरी लोक त्यांना मदत करतायत, परत अनुदान देत आहेत, जेवणाकडून कपड्याकडून त्यांनी मदत करतात, तर फायनान्स होणार पण त्यातला काहीतरी खायचा वाटा उचलावा आणि त्यांनी मदत करावी एवढीच माझी इच्छा आहे. कारण की आज शेतकऱ्यांना किंवा जे सरकारी कामकाज काम करतात लोक त्यांना त्यांनी मदत करतायत, पगारासाठी असो किंवा पेन्शनसाठी असो, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी असो. तर ह्या जे छोटे छोटे गावामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी कोणीच काय लढा करू म्हणजे लढत नाहीत आणि त्यांनी कधीच कोण निवेदन देत नाही. तर आज आम्ही हा लढा उभा केलाय. तर यासाठी मला सगळ्या महिला, परत माझे बंधुभाव आहेत, बहिणी आहेत, आई माता आहेत, यांनी सगळ्यांनी सहकार्य केलंय. तर त्यांच्यासाठी एवढीच मी निवेदन देऊ शकते कलेक्टर ऑफिसला की तुम्हाला हा जोडून विनंती आहे की यांचं कर्जमाफी व्हावी आणि यांना न्याय निवाडा द्यावा आणि यांचं जगण्यासाठी यांना मदत करावी एवढीच सांगू शकते.